एका माऊलीला खूप गर्व झाला आणि ती बोलू लागली, जगात या पृथ्वी तलावर माझ्यासारखी देखणी कुणीच नाही। देखणी सुंदर, मलाही नवल वाटलं, विश्वसुंदरी विश्वसुंदरी असं कधी ते वाचण्यात येत म्हटलं असाल ही माऊली कशी काय बघायला जाव। गेलो पाहिलं, विनम्र झालो, अभिवादन केलं आणि आई खरंच तुझ्यासारखी सुंदर या पृथ्वी तलावर कुणीच नाही, तुझ्यासारखी दिखणी कुणीच नाही। आई आपलं नाव सांग। त्या माऊलीनं नाव सांगितलं, गबायनी भीमाची जगातली देखणी, गबायनी भीमाची बायनी भीमाची अग भीमाची लेखणी, गबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची जगातली देखणी, जगातली देखणी नबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची। मुर्दा मनुता मीच पाडला रे गबायनी भीमाची, भीमाची जगातली लेखणी, जगातली लेखणी नबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची भीमाची लेखणी, गबायनी भीमाची। आयऱ्या गैऱ्यांच्या लेखण्या दिसती दिसायला देखण्या मला क्षमा करा, जी लेखणी ज्या लेखण्या माणसं मारायला सांगतात घ्या बाण मारा, माणसं माणसं मारणाऱ्या लेखण्या चांगल्या की बाबासाहेबांची माणसं तारणारी लेखणी चांगल्या? रामायण महाभारत काय पाहिलं की नाही रामायण कुणी? सगळं वेळ लागलं तो लोकांना रामायण बघायचं, मारामारीचं रक्त पात। आयऱ्या गैऱ्यांच्या लेखण्या दिसती दिसायला देखण्या, आयऱ्या गैऱ्यांच्या लेखण्या, आयऱ्या गैऱ्यांच्या लेखण्या दिसती दिसायला देखण्या, आयऱ्या गैऱ्या
आयरा गैरांच्या लेखण्या दिसती दिसायला देखण्या, पण काळ्या मनाच्या साऱ्या जनिक बाई भीमा चिले कने कबाय में भीमा क्रांतीवीराची केली मी चौकशी, क्रांतीवीराची केली मी चौकशी, मैत्री भीमाशी जडली माझी मैत्री भीमाची जडली माझी अशी। क्रांतीवीराची केली मी चौकशी, मैत्री भीमाशी जडली माझी अशी। क्रांती भीमाची ठसली माझ्या मनी गबाय मी ज्या लेखणी तर सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या हातात होती, पण रमायला ही लेखणी एक प्रकारची सवत वाटायला लागली। म्हणजे दुसरी बायको करून आणलेली असती तर बरं केलं असतं, एखादी युरोपची मडम आणली असती तरी चालत असत। रमाय म्हणायच्या की साहेब जेवणाचा डबा पाठवते दामोदर हॉल परळ मुंबई, जेवणाचा डबा पाठवते, जेवणाचा डबा तसाची तसाच परत येतात। तुम्ही सारखं वाचितच बसता, तुम्ही सारखं लिहितच बसता, तुमची प्रकृती खराब होत चाललेली आहे। ही लेखणी सोडा बस झालं म्हणा, लेखणी नको। रमाई बोलतात लेखणी नको, बाबासाहेब हळूच बोले रामो। रमाईला बाबासाहेब रामो म्हणायचे, रामो या लेखणीमुळे 7 कोटी अस्पृश्य समाजाचा उद्धार होणार आहे, सोडू का लेखणी? रमाईने सांगितलं मला सोडलं तरी चालेल, लेखणी सोडू नका, समाजाच्या उद्धाराच्या कामाला वाहून। आणि मग लेखणीला फार आनंद झाला। साथी रमाता वामनचा सारथी, साथी रमाता वामनचा सारथी। कृष्ण अर्जुनाचा सारथी होता ना, अर्जुन फक्त बाण मारायचं काम करायचं, वामनही तेच करतो। साथी रमाता वामनचा सारथी, त्यावल भीमाची झाले मी भारती। आणि मग लेखणी काय म्हणते, साथी रमाता वामनचा सारथी, त्या भीमाची झाली भारती। झालो भीमाचा झालो दोघी जनी गबाय मी भीमाची लेखणी गबाय मी भीमाची।